सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली. इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला 6 महिने 2 महिने अशा 8 प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार. सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस 78 87 31 61 आणि 94 20 20 61 90. मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा असं आव्हान केसरकर समर्थकांनी दिलंय. दीपक केसरकर यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. टीका करताना आपली राजकीय उंची पहावी असा पलटवारही केसरकर समर्थकांनी केलाय. या ठिकाणी दीपक भाईवर जो आरोप या ठिकाणी झालेला आहे तळवडे सरपंचांच्या बद्दलचा, आजपर्यंत एकतर दीपक भाई एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन काम करताना आजपर्यंत एकही उदाहरण त्यांचं नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जो आरोप केला आहे की तळवडे सरपंचावर कारवाई करण्यामध्ये दीपक भाई केसरकरांचा हस्तक्षेप आहे, या गोष्टीचा आधी आम्ही पहिल्यांदा पक्षाच्या पातळीवरती या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. कुणीतरी उठतं आणि ज्याचा काही संबंध त्या ग्रामपंचायतीची नाही आहे अशी लोकं आज आरोप करताना आपल्याला दिसत आहेत. आपल्याला माहिती असेल की विधानसभेची निवडणूक आता जवळ घातलेली असल्याने अशा प्रकारचे बेशूट आरोप या ठिकाणी करताना अशा व्यक्ती दिसत आहेत. आज आपल्याला माहितीसाठी सांगतो की सरपंच हे उबाटाच्या त्या ठिकाणी आहेत आणि उबाटाचे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई रोखण्यासंदर्भातला मध्ये हस्तक्षेप आम्ही करण्याचा काही प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट प्रशासकीय या ठिकाणी जी मला माहिती या ठिकाणी मिळालेली आहे ती अशी आहे की आपल्याला माहिती असेल की एखादा आरोप झाल्यानंतर तो ठिकाणी सिद्ध व्हावा लागतो. जरी आरोप झाल्यानंतर आपल्याला माहिती असेल की प्रत्येक ग्रामपंचायतीचं वार्षिक लेखापरीक्षण त्या ठिकाणी होतं आणि हे ह्या लेखापरीक्षणाचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी कारवाई करणार नाही अशा प्रकारची भूमिका किंवा त्यांच्या संदर्भामध्ये पोलीस कंप्लेंट जी होती FIR तो नोंदवून घेतला जाणार नाही अशा प्रकारची त्या अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका होती आणि ही रास्त भूमिका आहे. आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की ग्रामपंचायतीमध्ये लेखापरीक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, ज्यामध्ये अपारावर सिक्कामोर्तब होतो. वार्षिक झालेला खर्च, उत्पन्न आणि झालेला खर्च आणि प्रत्येक जी त्यांची जी हे आहे वर्षाचा जो अहवाल असतो त्याच्यावर नियंत्रण जे असतं हे लेखापरीक्षकांचं असतं. केलेला खर्च विहित वेळेमध्ये केला की नाही, केलेला खर्च प्रत्येक त्या कामावर केलेला आहे की नाही आणि झालेलं इस्टिमेट, त्याचं झालेलं व्हॅल्युएशन आणि ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्या ठिकाणी वार्षिक लेखापरीक्षण अहवाल तयार केला जातो आणि अहवाल प्राप्त नसल्यामुळे ह्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे आजपर्यंत. आणि ही कारवाई परवा ज्यावेळी आपल्या जनता दरबारामध्ये काही लोक ह्या लोकांनी ज्यावेळी पालकमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ह्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी निर्देश दिले पोलीस अधिकाऱ्यांना की हा अहवाल नंतर येईल, आधी तुम्ही पोलीस जो FIR आहे तो नोंदवून घ्या आणि त्यानंतर हा FIR नोंदवून घेतलेला आहे. आणि आज जर आपण पाहिलं की आज राजकीय सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचे ह्या ठिकाणी बेशूट आरोप करत आहेत. आज आपल्याला माहिती असेल की पोलीस अधीक्षक असू देत किंवा जिल्हा परिषदेचे CO असू देत किंवा जिल्हाधिकारी आहेत, हे सगळे पालकमंत्र्यांच्या हाताखाली काम करतात, त्यांच्यावर प्रशासकीय वर्चस्व आहे हा पालकमंत्र्यांचा आहे. आणि आरोप करण्याआधी ह्या गावडे साहेबांनी आरोप करण्याआधी त्यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर हा विषय घातला नव्हता का? मग पालकमंत्र्यांनी तुमचं ऐकलं नाही का? हाही विषय समोर येतो ना. सरळ उठायचं आणि दीपक केसरकर आजपर्यंत दीपक भाईने ह्या विषयामध्ये दिलेलं ग्रामपंचायत विभागाला पत्र असू देत, CO ना दिलेलं पत्र असू दे, हे त्यांनी समोर आणावं आणि त्याचवेळी असे आरोप करावेत अशी आमची स्पष्ट आहे. आणि जर अशा प्रकारचे आरोप ते ह्यापुढे चालू ठेवले तर निश्चितपणे अशाच प्रकारे उत्तर त्यांना दिलं जाईल. आजपर्यंत दीपक भाईंनी आम्हाला सांगितलं होतं की कुठच्याही प्रकारचं युतीमध्ये खडा टाकण्याचं काम आपल्याकडनं होता कामा नये, कुणावरही आरोप आपण करायचे नाही आहेत. आणि जर अशा प्रकारची प्रवृत्ती असेल तर निश्चितपणे त्या पक्षांनी त्या अशा कार्यकर्त्यावर बंधन आणायचं आहे अशी अपेक्षा ह्या पत्रकार परिषदेतून आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत. नाही असं म्हणता येणार नाही आहे, कारण त्यांचा अभ्यास किती आहे. पंचायत समितीमध्ये 5 वर्ष काम केलं म्हणजे सगळ्या स्वरूपाचा अभ्यास होतो अशातला भाग नाही. ग्रामपंचायत ही वेगळी संस्था आहे, ग्रामपंचायतमध्ये त्यांनी काम करणं अपेक्षित होतं. पंचायत समितीमध्ये अशा प्रकारचं वार्षिक तपासणी अहवाल आणि ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत.
त्याला सामोरं बी डी ओ त्या ठिकाणी जात असतो. परंतु ह्या ठिकाणी ग्रामपंचमध्ये कार्यपद्धती वेगळी आहे, कारण मी 10-12 वर्ष त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या ही जी काही पद्धत आहे प्रशासकीय ज्ञान, ते कदाचित त्यांना कमी असेल, त्यामुळे अशा प्रकारचे ते बेशुद्ध आरोप या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. एक लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांना त्रास देतोय असं म्हणून जे आरोप करतायत, आजपर्यंत कुठच्याही सरपंचाचं कधीही लेखी किंवा आपल्याला माहिती आहे पेपरच्या माध्यमातून असो प्रिंट मीडियामध्ये कुठच्या कुणाचीही आजपर्यंत तक्रार नाही आहे. आज जर आपण बघितलं की 15 वर्षाच्या कालखंडामध्ये दीपकभाईंनी कुठच्याही प्रकारचा पक्षभेद, एकदा निवडणूक झाली, निवडून आल्याच्या नंतर सगळे आपली जनता ही आपले मतदार आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, आपली जनता आहे, अशा प्रकारचं त्यांचं कायम मत असतं. आम्हीसुद्धा सत्ताधारी त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते जरी त्यांच्याकडे कुणाची तक्रार घेऊन गेलो तरी ते म्हणतात की बाबा आज एक लक्षात घ्या, ही आपलेच लोक आहेत. आज जरी विचारांनी ते पलीकडे असतील, दुसरीकडे असतील, ते उद्या आपल्याबरोबर निश्चितपणे येतील, अशा प्रकारची त्यांची भावना असते. त्यामुळं दीपकभाईंकडनं कुणावरही अन्याय होणं हे कधीच शक्य नाही आहे. आणि कधी राजकीय स्वार्थापोटी अशा प्रकारचे आरोप हे आता होताना आपल्याला यापुढेही दिसतील. आज जर आपण पाहिलं की विधानसभा आता 2-3 महिन्यावर आलेली आहे आणि त्यामुळं अशा वाचाळवीर जे आहेत हे आपल्याला दिसतील येणाऱ्या कालखंडामध्ये. त्यामुळे जनता त्यांना किती सिरियस घेणार हे आपल्याला माहिती आहे. कारण ह्यापूर्वी ज्यावेळी 2-3 टर्म भाईंच्या झाल्या त्यापूर्वी ह्यापेक्षाही जास्त प्रमाणावर अशा प्रकारचे विरोधक ह्या ठिकाणी ॲक्टिव्ह होते. परंतु त्यावेळी काय झालं आणि आजही तेच होणार आहे. आज जर बघितलं पूर्ण मतदारसंघामध्ये भाईंनी केलेली विकास कामं ही त्यांना त्यांना धुमतायत. आज जर दोडामार्गमध्ये असू दे, सावंतवाडी तालुक्यामध्ये असू दे, किंवा आपल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघ वेंगुर्ल्यामध्ये असू दे, करोडो रुपयांचा निधी ह्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतात. विकास कामं झालेली दिसतात, रस्ते झालेले दिसतात, पाण्याच्या सगळ्या समस्या या ठिकाणी सुटतात, पर्यटकावर आधारित उद्योग ह्या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात. आणि ह्या ठिकाणी खोडा घालण्याचं काम अशी काही माणसं आहेत जी ह्या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत. जे कित्येक वर्ष गेळेवासीय आणि दीपकभाई यांचे जे संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, मग दीपकभाईंनी अनेक वेळा सांगितलं की गेळ्याच्या लोकांना, गेळ्याची लोक ही माझीच आहेत, त्यांना वाऱ्यावर कधी सोडलं जाणार नाही किंवा त्यांना हे काही होईल म्हणजे जमिनीत बाधा होईल असं कुठलंही काही केलं जाणार नाही. जे काय प्रशासकीय बाब आहे ती प्रशासकीय बाब आपण सोडवणार. आता चौकूचा विषय काल झाला तो अत्यंत एवढ्या घाई गडबडीमध्ये, दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट होता, 14 तारीख ही मुख्यमंत्र्यांना बिलकुल, आम्हीसुद्धा मुंबईला होतो परंतु आम्ही राजकीय हस्तक्षेप नको म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या बैठकीला आतमध्ये गेलो नाही, आम्ही बाहेर होतो सह्याद्रीवर. तर तोसुद्धा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघाला आणि संपूर्ण चौकुळवासियांनी देवळामध्ये बसून एकमुखी निर्णय घेतला की आम्ही गाव म्हणून, पक्ष म्हणून नाही, गाव म्हणून आम्ही दीपकभाईंच्या पाठीशी खंबीर आहोत. आणि त्यांनीच आम्हाला हा निर्णय सोडवलेला आहे आतापर्यंत आणि पुढेही तेच सोडवतील अशी आम्हाला आशा आहे. हा गेळेवर झाला विरोधी पक्ष आहेत, त्याचबरोबर सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आरोप करत आहेत की त्यांच्या माध्यमातून कुठेही कामं झाली नाहीत, हे झालं नाही, विकास कामं झालं नाही, राजेंद्री असो किंवा त्यांच्या समर्थकांचो. आता ह्या प्रतिक्रिया येत आहेत त्या आम्ही त्यांचे समर्थक म्हणूनच येतो आहोत, आम्ही पक्षाचे पदाधिकारी म्हणूनच आम्ही प्रतिक्रिया देतो आहोत. ऐका तरी, हा ह्याचा जो विषय आहे, आता संदीप गावडेने जे काल आरोप केले ते आरोप असतील, तळवड्याचा विषय आहे, ते तळवडेवासी समर्थ आहेत, ते संध्याकाळी प्रेस घेतील. कृपया तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्या ठिकाणी प्रेसला जावं, कारण त्यांनी तळवडावाल्यांनी सांगितलं जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे, नाहक दीपकभाईनं याच्यामध्ये गुंतवलेलं आहे आणि त्याचं आम्ही स्पष्टीकरण देणार आहोत. ते संध्याकाळी प्रेस घेतील आणि तुमच्यासमोर सांगतील. दुसरी गोष्ट म्हणजे संदीप गावडे एवढ्या उंचीचे नाही आहेत, उगाच ते की नाही पत्रकार परिषद घेऊन तावाने काही गोष्टी मांडतात, ज्या खोट्याचं खरं करतात. त्यांनी मला असं दाखवून द्यावं, ह्या सावंतवाडी तालुक्याचा मी तालुका प्रमुख आहे, मला असं दाखवून द्यावं की त्यांच्या सरपंच जे भाजपचे सरपंच आहेत, एकदम आमचेसुद्धा त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. कित्येक भाजपचे सरपंच येते भाईंकडे येतात, त्यांची तुम्हाला मी कामं काय काय केली आहेत ती सुद्धा सांगेन. कुठलाही भेदभाव केला जात नाही, कुठल्याही सरपंचाला
त्रास दिला जात नाही. आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की मळगावचं ह्याचं त्याचं ते राजन तेली वगैरे बोलले. हे सगळं राजन तेली हे काही आकसापोटी बोलतच आहे. आता त्यांना काय त्यांच्या मनात आहे देव जाणे. परंतु युती धर्म हा आम्ही पाळतो. आम्ही त्याबद्दल संयमाने वागतो. आम्ही कधी चुकूनसुद्धा कुठल्याही नेत्यावर काही झालं तरी कधीही बोलत नाही. आता राणे आम्हाला एकच माहिती आहे राणेसाहेब जे महायुती आहे राणेसाहेब आहेत. राणेसाहेब दीपकभाई जे काय सांगतील आणि जसं मार्गदर्शन करतील तसं आम्ही काम करणार. आणि हे इतर जे काय कोण बोलतात ह्याच्याकडे आम्ही जास्त म्हणजे ह्याने गांभीर्याने आम्ही हे घेतच नाही. हे फक्त हे काय नाटक आहे त्यांचं देव जाणे आणि कशासाठी करतात हे आता मी सांगू शकत नाही. पण ते पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय आता पालकमंत्र्यांच्या ना सांगितलं पाहिजे. जसे राणेसाहेब सांगतात प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून सांगतात. राणेसाहेब सांगतात की कुठलंही भाष्य कोणी काय करायचं नाही. उमेदवारी संदर्भात सुद्धा करायचं नाही. कोणाला काय द्यायची उमेदवारी ते मी ठरवीन हे राणेसाहेब सांगतात. मग राणेसाहेब काय तो निर्णय घेतील त्या गोष्टीचा. तुम्हाला काल जेव्हा हा प्रकार झाला ज्यावेळी तुमचं सगळं मीडियाला आलं त्यावेळी आम्हाला ते घ्यावंच लागलं. नाहीतर आम्ही कुठले क्लेश नको किंवा आपल्या महायुतीमध्ये कुठेही भांडणं नको. आम्ही युतीचा महायुतीचा धर्म पाळतो म्हणून आम्ही जरा शांत होतो. परंतु हे आता अति झालं. अति झाल्यामुळे आम्हाला त्यांना उत्तर द्यावंच लागलं. आणि सर्वसामान्य जनतेला माहिती आहे हो दीपकभाई काय आहेत ते. असं कुठलंही छुपं काम ते करत नाही. आता एकंदरीत तुम्ही सगळ्या अगदी आमच्यापेक्षा महाविचारी आहात. पत्रकार हे महाविचारी असतात. ते तुमचं तुम्ही ठरवा काय. आम्ही तर त्यांचे खंदे समर्थकच आहोत. अनेक बाबीवर आपण प्रश्न उपस्थित केलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामधला एकंदरीत अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्राच्या स्तरावरती महायुतीची समन्वय समिती स्थापन केलेली आहे. आणि त्या समन्वय समितीमध्ये BJP आहे, शिवसेना शिंदे गट आहे, नंतर अजित पवारांचा गट आहे आणि RPA आणि अन्य मित्रपक्षांचा गट आहे. आणि ही समन्वय समिती जे आपण विधानसभेबाबत बोलत आहे की जे आमचं मुंबईमध्ये सुद्धा मेळावा झाला महायुतीचा तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री महोदय होते दोन्ही पक्ष तिन्ही पक्षांचे. असं असताना त्या ठिकाणी एकच घोषणा केली गेली की महायुती. आणि ह्या महायुतीमधून सगळ्यांनी असं ठरवलं की कोणी काही बोलो अगदी खालच्या स्तरावर जरी जाऊन काही नेते मंडळी बोलत आहेत इथे जरी त्यांचं बोलणं तर त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करावा. आणि आमची सुद्धा तीच भूमिका आहे. आम्ही असल्यानं विचारतच नाही. आम्ही दुर्लक्ष करतोय कितीही बोला. आणि त्या दिवशी अशाच प्रकारची बैठक रत्नागिरीमध्ये सुद्धा झाली समन्वयाची. आणि जी संपर्क यात्रा आहे त्यामध्ये सुद्धा असं ठरले की एकजुटीने तिन्ही पक्ष आणि मित्रपक्षांनी एकत्रितपणे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या 288 जागाबद्दल प्रचार यंत्रणा राबवायची आहे. जनजागृती करायची आहे. अन्य पक्ष करतायत त्यांचं आमचं काय देणं घेणं काही नाही. त्यांनी आपल्या पद्धतीने करावं. महायुतीच्या समन्वय समितीचा निर्णय असा आहे की कोणत्याही परिस्थितीत की आपल्याला या ठिकाणी निवडणुका जिंकायच्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे. खाली कोण बोलतायत याच्यावर आम्ही काय दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचबरोबर जे तळवड्यामध्ये जर प्रकार घडला आहे जे काल त्यांनी आरोप केले त्यांची त्यांना त्या तिथे काय भाग घेण्याची गरजच नव्हती. असे संपूर्ण सावंतवाडी तालुक्यामध्ये 63 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आहेत, सरपंच आहेत, BJP आहेत, इंडिपेंडंट गावामध्ये गाव विकास आघाडी म्हणून आलेत, आमचे आलेत. पण दीपकभाई असू दे किंवा आम्ही असू दे आजपर्यंत कुठच्याही सरपंचाला ना त्रास होईल अशा प्रकारची कोणतीही भूमिका दीपकभाई किंवा आम्ही कार्यकर्त्यांनी घेतलेली नाही. आम्ही नेहमी समन्वयाने केलेली आहे. अनेक BJP सरपंच या ठिकाणी कामानिमित्त या विभागाच्या आमदार म्हणून या भागाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येत असतात. आम्ही तसा कसा दुजाभाव दाखवला नाही किंवा सावत्र भाव अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली नाही. आणि अशी असताना आज जे काय बोलत आहेत त्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. हे बोलतच राहणार आहे.
त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि ज्या बाबतीत हे जे काय बोलत आहेत ह्या बाबतीत समन्वय समितीमध्ये वरिष्ठ पातळीवर त्याची सुद्धा नोंद घेतली जात आहे. आणि जे तळवड्यामध्ये जो काल जो विषय ज्याने जे सन्माननीय पंचायत समिती सदस्यांनी जे मांडले त्या बाबतीत गाव पातळीवर त्यांना उत्तर द्यावं. इथे उत्तर देण्याची त्यांची काय योग्यता आहे ही सगळ्या जगाला माहिती झालेली आहे. आणि त्या दृष्टीने आमचे शिवसेने पक्षाचे जे पदाधिकारी आहेत तळवड्यामध्ये तर त्याच ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्येच त्यांना उत्तर देतील अशी संध्याकाळी पत्रकार परिषद आहे. आपण सगळ्यांनी यावं अशा प्रकारची सुद्धा मी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता रत्नागिरीचे समन्वयाची बैठक झाली संपूर्ण कोकणची आणि संपूर्ण कोकणामध्ये या निवडणुकीच्या संदर्भात समन्वय समितीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रचार यंत्रणा राबवावी आणि तशा प्रकारचं आज नियोजन संपूर्ण झालेलं आहे. 20 तारखेपासून तसा कार्यक्रम ठरलेला आहे. त्याप्रमाणे आता संपूर्ण कोकणामध्ये होणार आहे, महाराष्ट्रामध्ये होतोय आणि त्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे कार्यक्रम. आणि त्यामुळे जे काय बोलत आहेत त्यांना त्या बाबतीत आम्ही काय विचारावं किंवा दीपकभाईने विचारावं असं काही नाही. वरिष्ठ पातळीवर त्याची निश्चित नोंद घेतली जाईल. जे काय त्यांना योग्य पद्धतीने कारवाई करतील ते करतील, तो त्यांचा विषय आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या पक्षामध्ये महायुतीचा धर्म आम्ही आजपर्यंत वेळोवेळी पाळलेला आहे, ग्रामपंचायतीत पाळला, कालच्या लोकसभेमध्ये पाळला, कुठेही आम्हाला दुजोभाव आम्ही दाखवलेला नाही. ही वस्तुस्थिती असताना नाहक त्रास करणं दीपकभाई हे योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही आज ही पत्रकारपर्यंत आपल्याला विनंती केलेली आहे की हे लोकांपर्यंत समजलं पाहिजे. वेगवेगळे आरोप जात आहेत, वेगवेगळे आता गेले महिनाभर आरोप झाले आहेत, किती सहनशीलता सुद्धा याला मर्यादा असते. म्हणून त्याला सांगतो की ही कोकणाची ही कोकण परिषदेची भूमी आहे आणि सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातसुद्धा हा पाटेकराची भूमी आहे. अशा अनेक भूमी या भूमीमध्ये अनेक लोक कोणत्याही पलीकडे आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर विचार मांडत असतील तर त्याला निश्चितच या ठिकाणची जनता योग्य पद्धतीने धडा शिकेल असं मी या प्रसंगी आपल्याला सांगत आहे. तक्रार करण्याची आवश्यकता नाही, त्याची त्यांनी नोंद घेतली आहे. वर्तमानपत्रामध्ये आपण लिहित आहे, अनेक मीडियामध्ये जात आहे आणि ते प्रत्यक्ष बघत आहेत. समन्वय समिती जागृत आहे अत्यंत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय समितीने ठरवलंय की संपूर्ण इलेक्शन जो लोकसभेचा अनुभव आणि त्या अनुभवातून आता आपण निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणताही प्रकार होता का म्हणजे याची दखल समन्वय समिती घेतल्यामुळे सावंतवाडीमध्ये जे काय काय कोण बोलत आहेत त्याची सुद्धा समन्वय समिती निश्चित दखल घेईल अशा प्रकारची आमची खात्री आहे. या ठिकाणी ही जी काय त्यांचं चाललेलं आहे त्याला समन्वय समिती दुजोरा देणार नाही याची निश्चित आपल्याला खात्री देतो. समन्वय समितीचा मुख्य उद्देश आहे तिन्ही पक्षांची आणि मित्र पक्षांची आहे. त्यांचा आहे की कुठेही विरोधी उमेदवार राहता का म्हणे जो उमेदवार ठरेल जो पक्ष त्यास महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जो उमेदवार ठरेल त्या उमेदवाराचं काम करतं अशा प्रकारची मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आहेत ना जे करत असतील त्याची नोंद घेतली जाईल. तो त्यांचा प्रश्न आहे की कार्यकर्ता किंवा आपला पदाधिकारी कोणत्या प्रकारे समन्वय समितीमध्ये कोणत्या प्रकारची चर्चा होत आहे ती चर्चा त्या ठिकाणी होणार आहे. प्रभू म्हणून या लोकांना पक्षातून काढा, हे पक्षात माहितीमध्ये भेद करतायत, काय करतायत, काय मागणी करणार नाही. नाही तो आमचा विषय नाही, पक्षाचा विषय आहे. तो पक्षाच्या पर्यंत सगळ्या गोष्टी तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.